राज्यातील अनेक तरुणी लव जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढांनी व्यक्त केली आहे. बेपत्ता तरुणींना शोधण्यासाठी एक विशेष पथक नेमलं जावं अशी मागणी सुद्धा महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा करतात. कार्यक्रम होता सहाद्री गेस्ट हाऊस मध्ये आणि तिथे मी ते आपटा प्रकरण जे काही झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे. आपली महाराष्ट्राची मुली होती, ते मुलीचे लग्न झाला, मुलीचे परिवारवाल्यांनी त्याने रोखायला प्रयत्न केला, ते तिकडे कोणाला ऐकलं नाही. मुलीचं सांगितलं जातं की 18 वर्षाच्या मारे आम्ही काय करू शकत नाही. मुली गेली, आता नंतर मुलीचं काय झालं ते सर्वांना आता माहिती पडलं आहे. पण अशी असा केसेस अजून महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून मी असा निर्देश दिलेला आहे की जे मुली आपले परिवारातून डिस्कनेक्ट होत आहे त्यांच्या कोई धडीदोरी नाही, त्यांच्या कोई काय झाला काय नाही झाला कोणी ते चिंता करत नाही. म्हणून महिला आयोगाने पुढे येऊन असे मुलीच्या शोध घेतला पाहिजे आणि त्यांची काय स्थिती आहे, त्यांच्या काय महिला आयोगाची मदत काय आपण करू शकता का, असा प्रयत्न केला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.